नमस्कार मेरे प्रिय छात्र, मैं हूँ आपका हिंदी अध्यापक सतीश एन, STJHPS श्रीगिरे। बच्चे देखिए, पाठ छः, हमारे राष्ट्रीय प्रतीक, हमारे राष्ट्रीय प्रतीक हमारे राष्ट्रीय प्रतीक मैं एक बार इस पाठ को एक बार पढ़ता हूँ, आप जरा ध्यान से सुनिए। पाठ छः, हमारे राष्ट्रीय प्रतीक। स्वतंत्र देश की पहचान करने वाले चिन्ह राष्ट्रीय प्रतीक कहलाते हैं। भारत के राष्ट्रीय प्रतीक एक है, पहला राष्ट्रीय ध्वज। भारतीय ध्वज में तीन रंग है, केसरिया रंग त्याग और वीरता का प्रतीक है, सफेद रंग शांति और पवित्रता की निशानी है, हरा रंग समृद्धि और खुशहाली का प्रतीक है, बीच में नीले रंग का अशोक चक्र है, इसमें 24 तीलियां हैं। तिरंगा ध्वज देश की आंख और शान का प्रतीक है। दूसरा राष्ट्रीय चिन्ह, हमारा राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ से लिया गया है। यह चार मुखों वाला सिंह है, बीच में धर्म चक्र है, चक्र की एक ओर सांड और दूसरी ओर घोड़े का चित्र है। नीचे हिंदी में सत्यमेव जयते लिखा हुआ है। तीसरा राष्ट्रीय गाना, भारत का राष्ट्र गाना जन गण मन है। कवींद्र रविंद्रनाथ टैगोर ने यह गीत लिखा है। राष्ट्रगान, राष्ट्रीय समारोह, राष्ट्रीय पर्व तथा विश्वविद्यालयों में गाया जाता है। इसको गाने में 52 सेकेंड का समय लगता है। राष्ट्रगान की धुन सुनते ही खड़े होकर सम्मान देना हमारा कर्तव्य है। चौथा राष्ट्रीय प्राणी, बाघ हमारे देश का राष्ट्रीय प्राणी है। बाघ सुंदरता और शक्ति का प्रतीक है। इसके शरीर पर धारियां होती है। यह पशु जंगलों में तथा राष्ट्रीय अभयारण्यों में पाया जाता है। पांचवा राष्ट्रीय पक्षी, हमारे देश के राष्ट्रीय पक्षी मोर है। इसके पंख रंग बिरंगे होते हैं, गर्दन नीली तथा लंबी होती है। इसका नृत्य बड़ा ही मनमोहक होता है। मोर प्रायः वर्ष ऋतु में नाचता है। आखिरी राष्ट्रीय पुष्प, कमल भारत का राष्ट्रीय पुष्प है। यह सत्य और पवित्रता का प्रतीक है। कमल तालाबों और झीलों के कीचड़ में खिलता है। इसकी जड़ें पानी में नीचे होते हैं और पत्ते और पुष्प ऊपर होते हैं। ये सभी इन चार सभी चिन्ह देश की स्वतंत्रता, एकता और गौरव को प्रदर्शित करते हैं। इनका सम्मान करना हमारा कर्तव्य है। ओके बच्चे, देखिए
हमारे राष्ट्रीय प्रतीक, हमारे नम्मा राष्ट्रीय प्रतीक, नम्म राष्ट्रीय प्रतीक संकेत प्रतीक है संकेत प्रतीक, प्रतीक का अर्थ है संकेत। भारत हमारा देश है, देश को हम राष्ट्र भी कहलाते हैं, जन है भारत हमारा देश है। स्वतंत्र देश की पहचान करने वाले चिन्ह राष्ट्रीय प्रतीक कहलाते हैं। ಒಂದು ಸ್ವತಂತ್ರ ದೇಶದ ಗುರುತುಗಳನ್ನು ತೋರಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ಚಿಹ್ನೆಗಳನ್ನು ನಾವು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರತೀಕ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿತೀವಿ. ಭಾರತಕ್ಕೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರತೀಕ ಏಕ್ ಹೈ, ಭಾರತದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರತೀಕಗಳು ಈ ಕೆಳಗಿನಂತಿವೆ, ಇವುಗಳಾಗಿವೆ. ಪೆಹ್ಲ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಧ್ವಜ, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಧ್ವಜ, राष्ट्रीय ध्वज। देखिए ये हमारे राष्ट्रीय ध्वज हैं। भारतीय ध्वज में तीन रंग होते हैं। हमारे ध्वज में कितना रंग है? तीन रंग है। केसरिया रंग त्याग और वीरता का प्रतीक है। ऊपर वाला पहला रंग है ना, यह केसरिया रंग है। यह रंग त्याग और वीरता का प्रदर्शित करने वाला, सूचित करने वाला रंग है। यह रंग त्याग और वीरता का प्रदर्शित करता है। और सफेद रंग शांति और पवित्रता की निशान है। बीच में होने वाला सफेद रंग केसरिया रंग का अर्थ है केसरी। सफेद, सफेद का अर्थ है बीड़ी। केसरिया, केसरिया का अर्थ है केसरी। केसरिया का अर्थ है केसरी। रंग का अर्थ है आप सब लोग जानते हैं, रंग का मतलब वर्ण, ಬಣ್ಣ. ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಧ್ವಜದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಬಣ್ಣಗಳಿವೆ? ಮೂರು ಬಣ್ಣಗಳಿವೆ, ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ ನಿಮಗೆ. ಆ ಮೂರು ಬಣ್ಣಗಳು ಕೂಡ ಪ್ರತಿಯೊಂದು ಒಂದೊಂದು ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಸೂಚನೆಯನ್ನು ನೀಡುತ್ತವೆ. ಮೊದಲನೇದು ಕೇಸರಿಯ ರಂಗ್, ಕೇಸರಿಯ ರಂಗ್ ವೀರತಾ ಹೋರ್ ತ್ಯಾಗ ಕಾ ಪ್ರತೀಕ್ ಹೈ. ಓರ್ ಬೀಚ್ ಮನೆ ವಾಲೆ ಸಫೇದ ರಂಗ್ ಪವಿತ್ರತಾ ಓರ್ ಶಾಂತಿ ಕಾ ನಿಶಾನ್ ಹೈ. ಉಸಿ ತರಹ ಹರಾ ರಂಗ್, हरा हसीरु, हसीरु बन्ना समृद्धि और खुशहाली का प्रतीक है। हसीरु बन्ना यावदना सोचते हैं अंदरे समृद्धि मतो संतोष बन्ना संतोष बन्ना इंडिकेट मरता कंधा वंदो बन्ना आगे दे। बीच में नीले रंग का अशोक चक्र है। उस चित्र में देखिए उस ध्वज के बीच में नीले रंग के एक चक्र है, उसको हम अशोक चक्र कहते हैं। इसमें 24 तीलियां हैं। ಅದರಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಈ ಬಾವುಟದಲ್ಲಿ 24 कितना 24 ತಿಲಿಯಾ ಗೆರೆಗಳು ಇವೆ. ತಿಲಿಯಾಕ ಮತಲಬ ಗೆರೆಗಳು. ತಿರಂಗ ಧ್ವಜ ದೇಶ ಕಿ ಆನ್ ಔರ್ ಶಾನ್ ಕಾ ಪ್ರತೀಕ ಹೈ. ಈ ತಿರಂಗ ಧ್ವಜವು ಅಥವಾ ತ್ರಿವರ್ಣ ಧ್ವಜವು ನಮ್ಮ ದೇಶದ
ಒಂದು ಗೌರವದ ಒಂದು ಸಂಕೇತ ಆಗಿ ಪ್ರತಿನಿಧಿಸುತ್ತದೆ. ಅಂದರೆ ಇದು ನಮ್ಮ ದೇಶದ ಒಂದು ಗೌರವವನ್ನು ಪ್ರತಿನಿಧಿಸುತ್ತದೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ದೂಸರ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಚಿಹ್ನ, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಚಿಹ್ನ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಚಿಹ್ನ ಜಾತೆ ಹೇ ಹಾಂ ಹಮಾರ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಚಿಹ್ನ ಅಶೋಕ್ ಸ್ತಂಭಸೆ ಲಿಯಾ ಗಯಾ ಹೈ. ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ನಾವು ಅಶೋಕ ಧ್ವಜದಿಂದ ನಾವು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಅಂದರೆ ಅಶೋಕ ಸ್ತಂಭದಿಂದ ನಾವು ಅದನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಇದೇ ಯಹ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಚಿಹ್ನ ಯಹ ಚಾರ್ಮುಖವಾದ ಸಿಂಹ ಸಿಂಹ ಬಿ ಕಹಲಾತಾ ಹೈ. ಯಹ ಚಾರ್ಮುಖವಾದ ಸಿಂಹ ಹೈ ಅಂದರೆ ಇದು ನಾಲ್ಕು ಮುಖಗಳ ಒಂದು ಸಿಂಹದ ಚಿತ್ರವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಬೀಚ್ ಮೇ ಧರ್ಮ ಚಕ್ರ ಹೈ, ಆ ಸಿಂಹಗಳ ಕೆಳಗಡೆ ಏನಿದೆ ಧರ್ಮಚಕ್ರ ಇದೆ. ಚಕ್ರಕ್ಕೆ ಏಕ್ ಓರ್ ಸಾಂಡ್ ಔರ್ ದೂಸರಿ ಓರ್ ಗೋಡೆ ಕಾ ಚಿತ್ರ ಹೈ. ಉಸ್ಮೇ ದೇಖಿ ಸಿಂಹಕ್ಕೆ ಪೀಚೆ ಏಕ್ ಭಾಗ ಮೇ ಸಾಂಡ್ ಸಾಂಡ್ ಸಾಂಟರ್ ಜಾತೆ ಹೇ ಹಾ ಎತ್ತು ದನ ಅಂತ ಹೇಗೆ ಕರಿತೀವಲ್ವ ಆ ದನ ದನದ ಒಂದು ಚಿತ್ರವನ್ನು ನಾವು ಕಾಣಬಹುದು. ಗೋಡ ದೂಸರಿ ಓರ್ ಕಿಸ್ಕ ಚಿತ್ರ ಹೈ ಗೋಡ ಅಶ್ ಹಯ ತುರಂಗ್ ಈ ಸತಿ ಪರ್ಯಾಯವಾಚಿ ಶಬ್ದ ಹಯ ಅಂದರೆ ಕುದುರೆ ಅಶ್ ಹಯ ತುರಂಗ್ ಏಕ್ ಓರ್ ಸಾಂಡ್ ಕಾ ಚಿತ್ರ ಹೈ ದೇಖಿಯೇ ಔರ್ ದೂಸರಿ ಓರ್ ಅಶು ಯಾ ತುರಂಗ್ ಕಾ ಚಿತ್ರ ಹೈ. ನೀಚೆ ಹಿಂದಿ ಮೇ ಸತ್ಯಮೇವ ಜಯತೆ ಲಿಖಾ ಹುವಾ ಹೈ ಸತ್ಯಮೇವ ಜಯತೆ ಉಸ್ಕೆ ನೀಚೆ ದೇಖಿ ಉಸ್ಮೇ ದೇಖ್ ಪಾಯೇಗೆ ಸತ್ಯಮೇವ ಜಯತೆ ಸತ್ಯಮೇವ ಜಯತೆ ಇಸ್ಕಾ ಜಾತೆ ಹೇ ಹಾ ಸತ್ಯಮೇವ ಜಯತೆ ಸತ್ಯವು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಗೆಲ್ಲುತ್ತದೆ. ಇಸ್ ಸತ್ಯಮೇವ ಜಯತೆ ವಾಕ್ಯ ಹಮಾರೆ ಉಪನಿಷತ್ ಋಗ್ವೇದಕ್ಕೆ ಕಾಲಮೆ ಹೊನೆ ವಾಲ ಉಪನಿಷತ್ತು ಮೇ ಏಕ್ ಉಪನಿಷತ್ ಹೈ ಉಸ್ಕಾ ನಾಮ ಹೈ ಮಂಡೂಕ ಉಪನಿಷತ್. ಉಸ್ ಮಂಡೂಕ ಉಪನಿಷತ್ ಮೇ ಸತ್ಯಮೇವ ಜಯತೆ ಇಸ್ ವಾಕ್ಯ ಕಾ ಉಲ್ಲೇಖ ಹಮ್ ದೇಖ ಪಾಯೇಂಗೆ ಉಸ್ಸೆ ಉಸ್ ಮಂಡೂಕ ಉಪನಿಷತ್ ಸೆ ಯಹ ವಾಕ್ಯ ಚುನ್ಕರ್ ಅಶೋಕ್ ಸ್ತಂಭ ಮೇ ಲಿಖಾ ಹುವಾ ಹೈ. ಅಶೋಕ್ ಮಹಾರಾಜ ಕೆ ನಾ ಉಸ್ನೆ ಕಳಿಂಗ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಬಾದ ಮೇ ಸಾರನಾಥ ಮೇ ಯಹ ಸ್ತಂಭ ಬನ್ ಚುಕ ಹೈ ಸತ್ಯಮೇವ ಜಯತೆ ಯಹ ಮಂಡೂಕ ಉಪನಿಷತ್ ಸೆ ಲಿಯಾ ಗಯಾ ಹೈ. ಔರ್ ತೀಸರ ತೀಸರಾ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗಾನ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗಾನ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗಾನ ಭಾರತ ಕಾ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗಾನ ಯಾ ರಾಷ್ಟ್ರಗಾನ ಜನಗಣ ಮನ ಹೈ ಜನಗಣ ಮನ ಜನಗಣ ಮನ ಯಹ ಹಮಾರ ದೇಶ ಕಾ ರಾಷ್ಟ್ರಗಾನ ಹೈ
कविंद्र रविंद्रनाथ टैगोर ने यह गीत लिखा है। कविंद्रनाथ रविंद्रनाथ टैगोर गीत रचने देखिए यह रविंद्रनाथ टैगोर का चित्र है। रविंद्रनाथ टैगोर ने एक कवि लिखा है, उसका नाम है गीतांजलि। इस गीतांजलि कृति में यह जनगण मन पद्य या अमर राष्ट्र गाना इस कृति में है। राष्ट्रगान राष्ट्रीय समारोह राष्ट्रीय पर्व तथा विश्वविद्यालयों में गाया जाता है। ई ओंदु राष्ट्रगानवन्न नावु राष्ट्रीय समारंभगळल्लि राष्ट्रीय पर्वगळल्लि पर्व हब्ब पर्व हब्बगळल्लि हब्ब राष्ट्रीय हब्बगळल्लि ಮತ್ತೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯವೇ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯಗಳಲ್ಲಿ ತಥಾ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜೊಮ್ಮೆ ಗಾಯ ಜಾತ ಹಾಯಿ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಇದನ್ನ ನಾವು ಹಾಡ್ತೀವಿ। ಇಸ್ಕೋ ಗಾನೆ ಮೇ ಬಾವನ್ ಸೆಕೆಂಡ್ ಕಾ ಸಮಯ ಲಗ್ತಾ ಹಾಯಿ ಇಸ್ಕಾ ಗಾನೆ ಮೇ ಬಾವನ್ ಸೆಕೆಂಡ್ ಸಮಯ ಲಗ್ತಾ ಹಾಯಿ ಈ ಒಂದು ಪದ್ಯವನ್ನು ನಾವು ಅಥವಾ ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರಗಾನವನ್ನು ನಾವು ಹಾಡಲು 52 ಸಮಯ ಸೆಕೆಂಡ್ಗಳ ಒಂದು ಕಾಲಾವಧಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತೀವಿ। ರಾಷ್ಟ್ರಗಾನ ಕಿ ಧುನ್ ಸುನ್ತೆ ಹಿ ಕಡೆ ಹೋಗರ್ ಸಮಾನ್ ದಿನ ಹಮಾರ ಕರ್ತವ್ಯ ಹೈ। ಈ ರಾಷ್ಟ್ರಗಾನವನ್ನು ಕೇಳಿದಂತಹ ನಾವು ಎದ್ದು ನಿಂತು ಕಡೆ ಹೋಗರ್ ಎದ್ದು ನಿಂತು ಸಮಾನ್ ದಿನ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮತ್ತು ಗೌರವವನ್ನು ನೀಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯ। ದುನ್ ಶಬ್ದ ದುನ್ ಶಬ್ದ ಹಾಗೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವರ್ಡ್ ಹಮಾರ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರಾಣಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರಾಣಿ बाघ हमारे देश का या हमारा राष्ट्रीय प्राणी है। बाघ हुली देखिए उस चित्र में हम बाघ को देख पाएंगे। बाघ सुंदरता और शक्ति का प्रतीक है। बाघ है ना यह पशु सुंदरता देखने के लिए बहुत सुंदर है और शक्ति का प्रतीक है। शक्ति का वो प्रतीक इसके शरीर पर धारियां होती है। शरीर देहा शरीर देहा पर देहद मेले धारिया ಏನಿದ್ದಾವೆ ಆ ಒಂದು ಪ್ರಾಣಿಯ ಮೇಲ್ಗಡೆ ಪಟ್ಟಿಗಳು ಏನಿದ್ದಾವೆ ಆ ಒಂದು ಹುಲಿಯ ಮೈ ಮೇಲೆ ಅಥವಾ ಹುಲಿಯ ಶರೀರದ ಮೇಲೆ ಧಾರಿಯ ಪಟ್ಟಿಗಳು ಇವೆ। यह पशु जंगलों में तथा राष्ट्रीय अभयारण्यों में पाया जाता है। ಈ ಒಂದು ಪ್ರಾಣಿ ಎಲ್ಲಿ ಕಂಡುಬರುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಕಾಡುಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಭಯಾರಣ್ಯಗಳಲ್ಲಿ ಅದು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ। ಜಂಗಲ್ ಕಾ ಪರ್ಯಾಯವಾಚಿ ಶಬ್ದ ಹೈ ವನ್ ಕಾನನ್ ವಿಪಿನ್
जंगल का पर्यायवाची शब्द है कानन वन विपिन विपिन जंगल, ये सभी इनका इस पद का पर्यायवाची शब्द है। यह प्राणी जंगल में पाया जाता है और अभयारण्यों में पाया जाता है। यह हमारा राष्ट्रीय प्राणी है बाघ। और पांचवा राष्ट्रीय पक्षी मोर, मोर हमारे देश का राष्ट्रीय पक्षी है। नविल्लु नम्म देशद राष्ट्रीय पक्षी आगिदे। इसके पंख रंग बिरंगे होते हैं। देखिए इस पक्षी का रंग रंग बिरंगे होते हैं, ಬಣ್ಣ ಬಣ್ಣಗಳಿಂದ ಕೂಡಿದೆ। ಯಾವುದು ಈ ಒಂದು ಪಕ್ಷಿಯ ಒಂದು ಪಂಕ್ ಅಂದರೆ ರೆಕ್ಕೆಗಳು, ಪಂಕ್ ಅಂದರೆ ರೆಕ್ಕೆಗಳು, ಪಂಕ್ ರೆಕ್ಕೆಗಳು ಹೇಗಿದ್ದಾವೆ, ಬಣ್ಣ ಬಣ್ಣಗಳಿಂದ ಕೂಡಿದವೆ, ರಂಗ್ ಬಿರಂಗೆ ರಂಗ್ ಬಿರಂಗೆ ಹೋತೆ ಹೈ ರಂಗ್ ಬಿರಂಗೆ ಬಣ್ಣ ಬಣ್ಣಗಳಿಂದ ಅಂದರೆ ನಮಗೆ ಬಣ್ಣ ಬಣ್ಣ ಬಣ್ಣಗಳಿಂದ ಅದರ ಒಂದು ರೆಕ್ಕೆಗಳು ಬಣ್ಣ ಬಣ್ಣಗಳಿಂದ ಕೂಡಿವೆ। ಗರ್ದನ್ ಅದರ ಗರ್ದನ್ ಅಂದರೆ ಅದರ ಒಂದು ಕುತ್ತಿಗೆ, ಗರ್ದನ್ ಕಮಲ ಕುತ್ತಿಗೆ। ನೀಲ ಹೋಗ್ತಾ ಹೈ ಯಾವ ಬಣ್ಣದಿಂದ ಕೂಡಿದೆ, ನೀಲಿ ಬಣ್ಣದಿಂದ ಕೂಡಿದೆ। ಅದರ ಒಂದು ಕುತ್ತಿಗೆಯು ಯಾವ ಬಣ್ಣದಿಂದ ಕೂಡಿದೆ, ನೀಲಿ ಬಣ್ಣದಿಂದ ಕೂಡಿದೆ। ಇಸ್ಕ ನೃತ್ಯ ಬಡಹಿ ಮನಮೋಹಕ ಹೋತಾ ಹೈ, ಅದರ ಒಂದು ನೃತ್ಯವು ಬಹಳ ಮನಮೋಹಕವಾಗಿ ಇರುತ್ತದೆ। ಮೋರ್ ನವಿಲು ಪ್ರಾಯ ವರ್ಷ ಋತು ಮೇನಾಚ್ತಾ ಹೈ, ಇದು ವರ್ಷ ಋತು ವರ್ಷ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಮಳೆಗಾಲ ಅದು ಪ್ರಾಯ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ನೃತ್ಯವನ್ನು ಮಾಡುತ್ತದೆ। ನಾಚ್ತಾ ನಾಚನ ನಾಚ್ ನೃತ್ಯ ನೃತ್ಯವನ್ನು ಅದು ಮಾಡುತ್ತದೆ। ಯಾವಾಗ ಸಮಯದಲ್ಲಿ ನೃತ್ಯವನ್ನು ಮಾಡುತ್ತೆ ಅದು ವರ್ಷ ಋತುವಿನಲ್ಲಿ ನೃತ್ಯ ಕರ್ತೆ ಹೇಯ ನೃತ್ಯ ನಾಚ್ತಾ ಹೈ। ಔರ್ ಆಖರಿ ಒನ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪುಷ್ಪ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪುಷ್ಪ राष्ट्रीय पुष्प। देखिए यह राष्ट्रीय पुष्प है, यह राष्ट्रीय पुष्प है। कमल भारत का राष्ट्रीय पुष्प है। यह सत्य और पवित्रता का प्रतीक है। यह पुष्प कमल सत्य और पवित्रता का प्रतीक है। इदु सत्य मत्तु पवित्रतेय ओंदु संकेत। कमल तालाबों और झीलों के कीचड़ में खिलता है। तालाब ओड़ा तालाब ओड़ा
और झीलों, झील सरोवर कोड़ा सरोवर कीचड़ में ಅಕ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಇಂದಿಯೂ ಕೂಡ ಅದನ್ನೇ ನಾವು
ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಧ್ವಜ ಅಂತ ಹೇಳಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ. ಅಂದಿನಿಂದ ಇಂದಿನವರೆಗೂ ಕೂಡ ಅದು ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಧ್ವಜ ಆಗಿ ನಾವು ಇರೋದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ಬೋದು.